हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आसिय सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण प्रथम संभोगाच्या वेळी काय काळजी घ्यावी याची माहिती घेणार आहोत। प्रथम संभोगाच्या वेळी पुरुषाच्या मनावर प्रचंड दडपण असते। आपण लैंगिक संबंधामध्ये यशस्वी होऊ की नाही याची चिंता त्याच्या मनामध्ये असते। संभोगास सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला स्त्री पुरुषांनी काम क्रीडा करणे हे गरजेचे असते। पुरेशी काम क्रीडा केल्यानंतर पुरुषाच्या लिंगामध्ये आवश्यक ती ताठरता निर्माण होते, तसेच स्त्रीच्या योनीमध्ये ओलसर स्राव निर्माण होतो। स्त्री पुरेशी उत्तेजित झाल्यानंतर पुरुषाने लैंगिक संबंधास सुरुवात करण्यास हरकत नाही। पहिल्या संभोगाच्या वेळी स्त्रीने पाठीवर झोपावे व पुरुषाने तिच्यावर आरूढ होऊन त्या अवस्थेत लैंगिक संबंध ठेवणे योग्य ठरते। स्त्रीने दोन्ही मांड्या फाकून कमरेखाली उशी घेतल्यास लिंगाचा योनीमध्ये प्रवेश होणे सुलभ बनते। पुरुषाने स्त्रीच्या दोन्ही मांड्यामध्ये वज्रासनामध्ये बसावे आणि किंचित पुढे झुकून ताठर झालेले लिंग स्त्रीच्या योनीमध्ये हळूवारपणे घालावे। पहिल्या संभोगाच्या वेळी लिंग योनीमध्ये जात असताना किंचित सुई टोचल्यासारखी वेदना होते आणि थोडासा रक्तस्राव होतो। पहिल्या संभोगाच्या वेळी स्त्रीचे योनीपटल फाटल्याने हा रक्तस्राव होतो, पण फारशा वेदना होत नाही आहेत। तसेच पुरुषाने जोर लावून लिंग योनीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला असता लिंगाच्या वरील त्वचा जोराने पाठीमागे जाते, तसेच काही वेळेला लिंगाची शीर तुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रथम संभोग करताना पुरुषाने घाईगडबड किंवा धसमुसळेपणाने सेक्स न करता सावकाश सेक्स करणे हे गरजेचे असते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।